नमस्कार मी डॉक्टर प्रतीक्षा आज आपण बोलणार आहोत ए डी एच डीबद्दल तर ए डी एच डी म्हणजे नक्की काय त्याची कारणे लक्षणे व होमिओपॅथी त्याच्यामध्ये कसे काम करते हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर डी एच डी म्हणजे नक्की काय डी एच डी म्हणजेच अटेन्शन डेफिसिट हायपर डिसऑर्डर हा एक न्यूरोडेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे जो की लहान मुलांमध्ये व मोठ्यांमध्येही दिसून येतो हा विकार ज्या मुलांना किंवा ज्या व्यक्तींना असतो त्यांना लक्ष देणे लक्ष केंद्रित करणे व त्यांच्या स्वतःच्या मनावरती ताबा ठेवणे खूप अवघड जाते हा विकार ज्यांना असतो त्यांच्या जीवनातील बऱ्याच पैलूंवरती हा परिणाम करू शकतो जसे की शिक्षण व्यवसाय सामाजिक व ना नातेसंबंध तर आता आपण ह्याचे कारणं जाणून घेणार आहोत ह्याचं कारण पूर्णपणे अजून समजलं नाही आहे की ए डी डी का होतो परंतु न्युरोलॉजिकल पर्यावरणीय किंवा अनुवांशिक कारणे आ, हे समजले गेलेले आहेत अनुवंशिक म्हणजेच काय की घरामध्ये कोणाला असेल तर मुलांमध्ये होण्याची शक्यता आढळते किंवा खूप सारे औषधं खाल्ल्यास हे होऊ शकते किंवा उशिरा प्रेग्नेन्सी हे कारण पुढे आलेलं आहे अजून एक मुख्य कारण म्हणजे आजकालच्या जीवनामध्ये तुम्ही पाहिलं असेल बरेच मुलं हे आपापल्या खोलीमध्ये जाऊन टी व्ही मोबाईल किंवा लॅपटॉप ह्याच्यावर सतत वेळ घालवत असतात तर ह्याचा परिणाम त्यांच्या मेंदूवर होऊ शकतो आणि हे एक कारण आपण समजू शकतो तर आता आपण जाणून घेऊ एडीएजीचे मुख्य प्रकार काय आहेत तर एडीएजीचे मुख्य तीन प्रकार आहेत पहिलं म्हणजे अटेन्शन डेफिसिट दुसरं म्हणजे हायपर ॲक्टिव्हिटी आणि तिसरं म्हणजेच इम्पल्सिव्हिटी अटेन्शन डेफिसिट म्हणजेच अटेन्शन कमी असणे हे मुलं योग्य पद्धतीने त्यांचे फोकस करू शकत नाही आणि त्यामुळेच त्यांचे कॉन्सन्ट्रेशन खूप कमी होते ह्या हे मुलं वारंवार सतत शाळेमध्ये काही गोष्टी विसरतात कारण की त्यांची स्मरणशक्तीही कमी असते शाळेमध्ये जे काय झालेले आहे ते घरी येऊन सांगू शकत नाही कारण की त्यांचं लक्षच तिकडे नसतं ते त्यांच्याच दुनियेमध्ये मग्न असतात ही मुले काही शब्दही गाळतात त्यांना वाचतात सगळं येतं पण ते लिहायचं खूप कंटाळा करतात दुसरं म्हणजेच हायपर ॲक्टिव्हिटी ही मुले अतिचंचल असतात ह्या मुलांमध्ये प्रचंड एनर्जी असते तुम्ही त्यांना कितीही दमवा ते दमणार नाही ते एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी धावत सुटतात बाहेर तुम्ही कुठे त्यांना घेऊन गेलात जसे की मॉल गार्डनमध्ये किंवा कुठल्या नवीन ठिकाणी त्यांना तिथे बसायचं नसतं कारण की त्यांना खूप कंटाळ येत असतो त्यांना एकच गोष्ट वारंवार करणे अजिबात आवडत नाही कारण की ते सततच कंटाळत असतात उदाहरणार्थ त्यांनी एखादी खेळणी घेतली तर ते लगेचच कंटाळतात वार ते लगेच दुसऱ्या खेळणीकडे वळतात किंवा एखाद्या काही कार्य केलं त्यांनी तर लगेच त्या कार्यामधनं दुसऱ्या कार्यामध्ये लगेचच डायव्हर्ट होतात कारण की ही मुले एका ठिकाणी त्यांचा जास्त वेळ घालू शकत नाही आणि त्यामुळे ते बाहेर कुठेही गेलं की त्यांना लगेचच तिथून निघायचं असतं त्यामुळेच ते त्यांच्या पालकांना खूप त्रास देतात रडतात तिसरं म्हणजेच इम्पल्सिव्हिटी इम्पल्सिव्हिटी म्हणजेच या मुलांमध्ये अजिबात पेशन्स नसतो त्यांना हवी ती गोष्ट लगेचच पाहिजे असते किंवा त्यांच्या कृतीमुळं त्यांची जी क्रिया असते किंवा त्यांची जी रिॲक्शन असते ही खूप इन्स्टंट असते किंवा हिंसक असते त्यांना त्यांच्या मनावरती ताबा नसतो त्यामुळंच हे मुलं कधीकधी आक्रमक होतात आणि काही मुलांना धक्का देतात किंवा चिमटे काढतात मारतात त्यांना ती करायची इच्छा नसते पण त्यांचा मनावरती ताबा नसतो त्यामुळं ही कृत्य कधी कधी होऊ शकतं आता आपण जाणून घेऊ ऑटिझम आणि एडीएचडी मधला फरक बऱ्याच पालकांना ऑटिझम आणि एडीएचडी डी मधला फरक कळत नाही ऑटिझम असलेल्या मुलांना आय कॉन्टॅक्ट देता येत नाही किंवा ते नावाला प्रतिसाद देत नाही ते त्यांच्याच दुनियेमध्ये मग्न असतात एकच गोष्ट ते वारंवार करतात किंवा त्यांना आजूबाजूचा गंध नसतो परंतु ए डी एच डी असलेल्या मुलांना काही शब्दही माहिती असतात किंवा मा ते काही वाक्यही बोलू शकतात ते नावाला प्रतिसाद देतात फक्त त्यांच्या अस्थिरपणेमुळे ते एका ठिकाणी बसवू शकत नाही किंवा ते लगेचच कुठली क्रिया के केल्यावरती कंटाळतात आणि मग ते इकडे तिकडे धावत सुटतात त्यामुळे त्यांच्या चंचलतेमुळे किंवा अस्थिरपणामुळे ते असे करत असतात तर आता आपण जाणून घेऊ की ए डी एच डी कसे ओळखायचे ही मुले एका ठिकाणी शांत बसत नाही किंवा त्यांचे मन विचलित होतं किंवा ते एका ठिकाणी कुठे एकाग्र करू शकत नाही किंवा कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही किंवा कधी कधी ते खूप ॲग्रेसिव्ह होतात किंवा हिंसक होतात तर आता ए डी एच डी आहे हे मुलांना कसे ओळखायचे ही मुले एकच क्रिया करून खूप कंटाळतात त्यामुळं त्यांची प्रत्येक कृती ही फास्ट असते किंवा त्यांच्या अभ्यासात बऱ्याचशा अडचणी येत असतात किंवा ते त्यांचं लक्ष केंद्रित करू शकत नाही त्यामुळेच त्यांचं फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन हे खूप कमी होतं तर आता आपण जाणून घेऊ की होमिओपॅथी डी एच डीमध्ये कसे काम करते होमिओपॅथिक औषधे दिल्यानंतर त्यांच्या मेंदूमध्ये योग्य दिशेने वाढ होते व वा त्यांची अतिचंचलता व अस्थिरपणा कमी करण्यास ती मदत करते त्यांची एकाग्रता वाढते व वा त्यांचे आकलनही सुधारते